पुण्यात अनोख्या प्रकारे महिलांचा सन्मान म्हणून एका वडापाव विक्रेत्याने चक्क महिला ग्राहकांना मोफत वडापाव देऊन एक प्रकारे त्यांचा सन्मानच केलाय. पुण्यातील नवी पेठ भागातील मुंबईचा वडापाव या नावाचा एक स्टॉल आहे. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो याच भावनेतून या वडापाव विक्रेत्याने आजच्या दिवशी त्याच्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक महिला ग्राहकास मोफत वडापाव दिलाय. काय ना त्यांना थँक्यू असं असं त्यांनी महिला दिनानिमित्त असा वडापाव फ्री दिला आहे. खूप छान वाटतंय. त्यांची टेस्ट पण खूप छान आहे. आम्हाला आवडतं आधीपासून त्यांचा वडापाव. काय तर म्हणजे महिला दिन फक्त आपण ह्या दिवशी सेलिब्रेट करतो. मला असं वाटतं की प्रत्येकाने रोजच रिस्पेक्ट केलं पाहिजे. महिला दिनानिमित्तच काहीतरी केलं पाहिजे असं काय नाही. प्रत्येकाने रोज प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक मुलीचा प्रत्येकाने रिस्पेक्ट केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच दिवशी फक्त तिला हे केलं पाहिजे असं नाही. प्रत्येक दिवशी तिचा रिस्पेक्ट केला पाहिजे, तिला सन्मान दिला पाहिजे असं मला वाटतं. समाजातील प्रत्येक महिला भगिनी आपापल्या क्षेत्रात मोठं योगदान देत असतात. त्याचप्रमाणे एका यशस्वी पुरुषामागे महिलेचा हात असतो. त्याचबरोबर हॉटेलसारख्या व्यवसायात देखील महिलांचं मोठं योगदान आहे अशी भावना यावेळी या वडापाव विक्रेत्याने व्यक्त केली आहे. पण म्हणतो ना, वडापाव शिवाय दिवस आणि तिच्या शिवाय जीवन दोन्ही अपूर्णच. आज जागतिक महिला दिन, तर त्या दिनानिमित्त मी सर्व महिला बांधवांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आपण समाजाचे आणि आपल्या ग्राहक वर्गांचे काहीतरी देणे लागतो ह्या हेतूने आम्ही मुंबईचा वडेवाला या आमच्या ब्रँडमध्ये एक ग्राहक वर्गांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे. तर तो उपक्रम म्हणजे की आम्ही आमचा जो वडापाव आहे तो जे काही आपले सर्व एरियामधील ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचा वडापाव हा फ्रीमध्ये ठेवलेला आहे. तर आपण म्हणतो की जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे जसा वडापाव खाल्ल्याशिवाय आपला दिवस जात नाही, तसंच घरामध्ये आपल्या घरामधील आपली कोणी आई असेल, बहीण असेल, मुलगे असेल, बायको असेल, हे एक जरी कोण व्यक्ती नसेल तर त्यांच्याशिवाय जीवन हे किंवा तो दिवस हा अपूर्णच असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे या वडापाव विक्रेत्याच्या या उपक्रमास अनेक महिला ग्राहकांनी देखील शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले आहेत.